आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साम दाम दंड भेद सर्व नीती वापरू, मराठा आरक्षणासाठी सरकारला झुकायला लावू. रणजित सिंह पाटील. मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चातर्फे साम दाम दंड भेद अशी कोणतीही नीती वापरू पण शासनाला झुकायला लावू, असा निर्धार शिरोळ येथे मराठा क्रांतीचे नेते रणजित सिंह पाटील यांनी महानकरी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काल मंगळवार दिनांक 24 रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदला शिरोळमधूनही कडकडीत बंद पाळून पाठिंबा देण्यात आलाय. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवते. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पद्मराजे विद्यालयालाही सुट्टी देण्यात आली होती. तर शिरोळच्या टेम्पो असोसिएशननेही बंदला पाठिंबा देत असल्याचं अध्यक्ष विजय सावंत यांनी सांगितलं. विजय सावंत टेम्पो संघटनेचा उपाध्यक्ष. शिरोळमध्ये गेली दोन वर्ष झाले सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही हालचाली न केल्यामुळे आम्ही शिरोळवासियांकडून सर्व टेम्पो संघटनेकडून बंद पुकारला आहे. तरी सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्या आणि आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि सरकारने लवकरात लवकर आमच्या या आरक्षणाला तोडगा काढून काही निर्णय घ्यावा. तर येथून पुढे जे काय होईल ते सरकार याला जबाबदार राहील. मी रणजित सिंह दिलीपराव माने पाटील. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी आपण गेली 2 वर्ष सातत्यानं रस्त्यावर उतरून लढतोय. मागील शासनानं आरक्षण जाहीर केलं होतं आपल्याला 16% वेगवेगळ्या सोयी सवलती विद्यार्थ्यांना जाहीर केल्या होत्या पण त्या रद्द केल्या गेल्या आणि त्यामुळे 2 वर्षापूर्वी आपण कोट्यवधी लोक महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यावर आपण जमून त्याचा निषेध करून आपल्या मागण्या शासनाच्या दरबारी आपण सांगितल्या होत्या आणि शासनानं त्या तत्वता मान्य करतो असं सांगितलं होतं आणि आपली दिशाभूल केली, आपली फसवणूक केली आणि त्यामुळे परत मराठा समाज आता पेटून उठलाय आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही. अशा पद्धतीच्या जोरात आंदोलन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे आणि कालच आपले काकासाहेब शिंदे पाटील हे आपल्या मराठा समाजातल्या एका तरुण व्यक्तीनं आपलं बलिदान दिलं, समाजाला आरक्षण मिळावं, समाजाला मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान व्यर्थ जाणार नाही. आणि आज एक मराठा क्रांती मोर्चानं जे आपलं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला साथ म्हणून आज आम्ही इथं तरुण मंडळी जमलेलो आहोत. आमचं शिरोळगाव संपूर्णपणे बंद केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा ज्या पद्धतीनं आंदोलन करेल त्या सगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद सगळ्या नीती वापरून आम्ही ह्या शासनाला त्यांची मान झुकायला लावू. आमच्या सगळ्या मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही.